नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. 50,000 प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना मिळत आहे मित्रांनो 2019 पासून. तर त्यामध्ये बरेचसे शेतकरी वंचित राहिलेले होते आणि काही शेतकरी अपात्र झाले होते. तर त्या संबंधित ही माहिती आहे मित्रांनो. ते शेतकरीसुद्धा पात्र झालेले आहेत, तर ते कोणते शेतकरी आहेत, अपात्र का झालेले होते आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहे, या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. ठीक आहे, बघा मित्रांनो, एकाच वर्षात दोनदा कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50,000 रुपयांचा मिळणार लाभ. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपयाची घोषणा करण्यात आलेली होती. दरम्यान मागच्या वर्षभरात राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 टप्प्यात पैसे देण्यात आले, परंतु राज्यातील अद्यापही काही पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही. यावर आता राज्य सरकारकडून पुढच्या काही दिवसात तिसरी यादी लवकरच जाहीर करून खात्यावर पैसे जमा करण्याच्या तयारीत आहे. मित्रांनो, आता तिसरी यादी येणार आहे आणि तिसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव असणार आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे. यामध्ये नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता, तसेच तांत्रिक अडचणीमुळे एकाच आर्थिक वर्षात दोनदा उचल दिसल्याने अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहावं लागलं होतं. यावर आता सरकारने नवा नियम करत दोनदा उचल करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार असल्याची माहिती दिली. याबाबतची माहिती राज्य शासनाने मागवली आहे. यासंबंधित जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले. बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला, पण तांत्रिक अडचणीमुळे काही जण अनुदानापासून वंचित राहिलेले होते. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करतात. मात्र हे करत असताना एकाच आर्थिक वर्षात दोनदा उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नव्हता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेत ही तांत्रिक अडचण सहकार विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर शासनाने अध्यादेशात अंशतः बदल केला. या निर्णयामुळे 14,800 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मित्रांनो, तर पूर्ण जे शेतकरी आहेत 14,800 एवढ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 50,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. लवकरच तिसरी यादी प्रसिद्ध होईल. ती तिसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जे 14,800 शेतकरी आहे यांना 50,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले दिसेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो प्रोत्साहनपर अनुदानासंबंधित. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.